साईबाबांच्या सत्संगाकरिता कुटुंबातील सदस्यांना बरोबर घेऊन आलेल्या साई भक्तांच्या गाडीची काच पडून अज्ञात चोरट्यांनी गाडीतील सोन्याचे व रोख रक्कम असा पंचेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून घटना शिर्डीत घडली या प्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झालाय विकास ज्ञानेश्वर राऊत राहणार गोकुळनगर कात्रज पुणे हे पत्नी मुलांचा सा साई आश्रम शिर्डी एक हजार होते सोळा एप्रिल दोन हजार सायंकाळी सुमारास हे कुटुंब परतीच्या प्रवासासाठी निघण्यासाठी त्यांच्या मालकीची असलेली बलेनो कार एम एच बारा क्यू बा वाय बारा डबल झिरो मध्ये सायंकाळी साडेसात वाजता सर्व सामान व साहित्य ठेवून रूमची चावी देण्यासाठी ऑफिस मध्ये गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने काही वेळात गाडीचे काच फोडून गाडीचे नुकसान केले व गाडी ठेवलेल्या पर्स ची व बॅगेची उचकापाचक करून त्यात ठेवलेले पंधरा हजार रुपये रोख पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र व पंधरा हजार सोन्याचे पेडल असा पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार विकास राऊत यांनी शिर्डी पोलिसात दिल्यामुळे शिर्डी पोलिसांनी तात्काळ अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस अन्वय गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज शिर्डी